Sukla dan sangga mau coba kak. Anak jangan itu pun satu jadi gede itu luster wagere. Bandai ke sana. Atar sana lah. Hello. Good evening. आज 27 सप्टेंबर 2024 मिशन आरंभ अंतर्गत एताटी ऑनलाइन क्लास मध्ये सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांचं पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण एप्रिल महिन्यापासून मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी आणि 5वी या दोन वर्गासाठी शिष्यवृत्तीचे ऑनलाइन क्लास सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये घेत आहोत. आपला हा शेवटचा महिना आहे, आपला अभ्यासक्रम संपत आलेला आहे. या सप्टेंबर महिन्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीने दररोज नियमितपणे तास आपण घेत आहोत. काल आपण गणित हा विषय घेतलेला होता आणि त्या गणितातील घटक एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे हा घटक होता. त्याचबरोबर आपण आज काल तुम्हाला सांगितलं होतं की आपण विषय बदलतोय, आज आपण बुद्धिमत्ता हा विषय घेत आहोत. या बुद्धिमत्ता विषयामध्ये थोडासा जास्त वेटेज असणारा घटक म्हणजे आकृतीचे पृथक्करण हा भाग आपण 4 टप्प्यामध्ये पाहिलेला आहे. त्यातले 2 टप्पे झालेले आहेत आणि 2 घटक उपघटक राहिलेले आहेत. तर आज आपण घडीच्या आकृत्या हा उपघटक घेणार आहोत. हा उपघटक घेण्यासाठी मागचा जो तास घेतला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरववाडी येथील मुख्याध्यापिका नफिसा शेख मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे तो तास घेतलेला होता, तुम्हाला आठवतच असेल. तर त्याच आज तास घेणार आहेत. त्यांनी राज्यस्तरावर त्याचबरोबर विभाग जिल्हा स्तरावर विविध प्रशिक्षणामध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आज आणि उद्या हे 2 दिवस ते मार्गदर्शन करणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी सक्रियपणे त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण वही आणि पेन घेऊन उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आदल्या दिवशी सांगितलं जाते कुठला घटक आहे, त्या घटकाच्या संदर्भात काही तुमच्याकडे संदर्भ पुस्तक असेल तर ते पुस्तक सुद्धा घेऊन पाहायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. आणि मॅडम किंवा सर कोण जे मार्गदर्शन करत असतील, शिक्षक, ते ज्या कृती करायला सांगत असतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा करून पाहायचे. आणि त्या पद्धतीने आपले सगळ्यांचे जरी माईक व्हिडिओ बंद असले तरी सुद्धा आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचबरोबर आपण PDF शेअर करतो, त्या PDF सर्वांनी त्यावरचे सर्व प्रॉब्लेम्स प्रश्न सोडवायचे आहेत आणि विषय शिक्षकाकडून तपासून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर काय तुमच्या अडचणी असतील त्या घटका संदर्भात तर त्या ग्रुपवर शेअर करायचे आहेत, नक्की त्याच्यावरच आपण सोल्युशन काढूया. तर आजचा हा तास ऑनलाईन तास एक आपली बुद्धिमत्ता विषयाची आकृतीचे पृथक्करण, जरा काळजीपूर्वक मन लावून तुम्ही जर हा घटक पाहिला, तासिका व्यवस्थित अटेंड केले तर नक्कीच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडतील. कमी वेळेत आणि अचूक आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर मॅडम आता मार्गदर्शनाला सुरुवात करतील. मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्याला आज पाहायचे आहे आकृतीचे पृथक्करण आणि त्याच्यामध्ये आपण उपघटक जो पाहणार आहोत घडीच्या आकृत्या. मुलांतो पहा, जर वर्गाला पताका लावत असताना तुम्ही त्याच्यात सक्रिय सहभाग घेतला असेल
तर तुमच्या पटकन लक्षात येईल की पताकांना आपण घड्या घालून जेव्हा त्या डिझाईन्स कापतो त्या आकृत्या ज्या निघतात त्याच आपल्या घडीच्या आकृत्या. घडी घातल्यानंतर कसं दिसेल आणि घडी उलगडल्यानंतर कसं दिसेल याच्यावर आपण लक्ष ठेवायचं आहे. मागच्या तासातच मी आपल्याला सांगितलं होतं की आकृत्यांचे पृथक्करण यात मधले चारही घटक म्हणजे एक अपूर्ण आकृती पूर्ण करणे असू द्या, लपलेली आकृती असू द्या, तंतोतंत आकृती ओळखणे असू द्या किंवा घडीच्या आकृती असू द्या, पाहायला आपल्याला अतिशय सोपा वाटणारा हा घटक पण आपल्या घाई गडबडीमध्ये काही सिली मिस्टेक्स होतात आणि त्यामुळे हमखास आपले गुण इथं जाऊ शकतात. म्हणून थोडस काळजीपूर्वक पण वेळेच्या बंधन पाळून आपण जर याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला एक थोड्याशा ट्रिक्स वापरून तर आपण नक्कीच ते पैकीच्या पैकी त्या प्रश्नांचे मार्ग आपण मिळवू शकतो. वळूया आपण आपल्या आकृतीचे पृथक्करण घडीच्या आकृत्या याकडे. पहा या उपघटकामध्ये प्रश्न आकृती एक दिलेली असते. प्रश्न आकृती कधी एक असते, कधी दोन तीन घड्या कशा पद्धतीने घातलेल्या आहेत आणि कधी कधी कापलेलं आहे हे दाखवलेलं असतं. प्रश्न आकृतीवर ज्या टिंकरेषा दिलेल्या असतात त्या टिंकरेषांवर घड्या घातल्यानंतर ती आकृती कशी दिसेल हे आपल्याला पर्यायातून ओळखायचं असतं. सुरुवातीला काय करायचंय तुम्ही की जे वर्तमानपत्राचे रद्दी पेपर्स असतात त्याच्यावर त्याचे छोटे छोटे चौरस किंवा षटकोण समभुज त्रिकोण ह्या आकृत्या कापून आपण त्याच्यावर आपल्या प्रश्नाकृती प्रमाणेच आकृती काढून त्याचा आकार कसा येईल हे आपण प्रत्यक्ष पाहायचं आहे. आणि नंतर सरावाने आपल्या मनामध्ये ती कल्पना येत जाते की अरे ही घडी उलगडल्यानंतर हा भाग असा दिसेल. कदाचित आरशाची प्रतिमा असेल, कदाचित प्राण्यामधली प्रतिमा ती असू शकेल किंवा कदाचित वेगळीच कुठली तरी एखादी प्रतिमा येऊ शकेल. पण सराव केला की नंतर कागद न वापरता सुद्धा कल्पनेनेच आपण या पर्यायामधून आपल्या उत्तराचा पर्याय अतिशय व्यवस्थित रित्या आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच मग आता घडी घालायची कशी आणि उलगडायची कशी याच्या संदर्भात आपण एक दोन तीन छोटे छोटे व्हिडिओ पाहून घेऊया. त्या भागावर बरोबर धरून कर्णावर पुन्हा एक घडी घातली. आता हे चार आणि वरचे चार असे आठ पद्धत होतात त्याची. म्हणजे या पद्धतीने कधी कधी घडी घातली जाते. उलगडल्यानंतर ही घडी अशा प्रकारची दिसते. आता आपण प्रश्न पाहूया. हा एक प्रश्न आहे. प्रश्नामध्ये पहा, पहिल्यांदा घडी घालायच्या आधी एक वर्तुळ कापले. पहिली घडी घातल्यावर आयत कापलाय आणि दुसरी घडी घातल्यावर त्रिकोण कापलाय. तर आपण सुरुवातीला तो अर्धगोल कापून घेऊया घडी घालायच्या आधीचा. आता दाखवलेली घडी घालायची दाखवलेल्या प्रकारे आणि आयताकृती भाग कापून घ्यायचा. आणि आता पुढची घडी घातल्यानंतर पुन्हा दिलेला त्रिकोणी भाग काढून तो आपण कापून घ्यायचा. घडी उलगडल्यानंतर पहिली घडी अशी दिसेल आणि दुसरी घडी अशी दिसेल. म्हणजेच आपल्याला आपलं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक दोन. पुढची एक आकृती पाहूया. पहा, प्रश्नाकृतीमध्ये घडी घालून दिलेली आहे आणि चौथ्या भागामध्ये दिलेला आकार दिलेला होता तो दिलेला आकार आपण काढून घेऊया. आणि बरोबर त्या आकाराचा भाग आपण कापून घेऊया.
घडी उलगडल्यावर पहा प्रथमता असा आकार दिसेल, पहिली घडी उलगडल्यानंतर आता दुसरी घडी उलगडली शेवटची की हा आकार असा दिसेल. म्हणजे पुढचा एक प्रश्न पाहू आपण. आता षटकोनाच्या आकृतीचा एक प्रकार घेऊया. पहिली घडी घालण्याच्या आधीच एक अर्धवर्तुळ कापलेला आहे मध्ये, नंतर पहिली घडी घालून वरती त्रिकोण आणि दुसरी घडी घालून चारही पदरामध्ये एक कोल आहे. आपण हा षटकोन घेतोय. पहिली घडी घालण्याच्या म्हणजे आधी हे दोन घड्या घालून घेऊया सममित अक्षावर त्यांनी दाखवल्याप्रमाणे. या दोन घडीच्या मध्ये एक अर्धवर्तुळ जे आहे ते कापून घेऊया आपण. इथे प्रत्येक घडीच्या वेळेला वेगवेगळा भाग कापायचा आहे आणि तो व्यवस्थित लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये दोन तीन आकृत्या तुम्हाला वेगवेगळ्या घडी घालण्याच्या आधी आपला षटकोन अशा पद्धतीने दिसेल. आता पहिली घडी घालून घेऊया आणि त्यावर तिथे त्रिकोण कापून घेऊया. प्रश्नात दिलेल्या आकाराप्रमाणे आकार काढून आपण त्रिकोण कापून घेत आहोत. त्यानंतर दुसरी घडी घालूया आणि कोपऱ्यामध्ये जे वर्तुळ दिलेलं होतं प्रश्नाकृतीत आपल्याला ते वर्तुळ आपण काढून घेऊया, कापून घेऊया. या पद्धतीने कापून घेतलाय आपण. आता उलगडली आणि आता आपण घडी उलगडतो आणि घडी उलगडल्यानंतर आपली आकृती कशी दिसेल निरीक्षण करा. आधी आपल्यास बांधूया सरावाने आपल्याला ही सगळे साध्य होते. आपली आकृती पहिला पहिली घडी उलगडली असता आपल्याला असा आकार दिसणार आहे. आणि आता दुसरी घडी उलगडल्यानंतर आपल्याला आपलं उत्तर मिळेल. या पद्धतीचा आकार ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय क्रमांक म्हणजे आपलं उत्तर म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4. आता आपण समभुज पुढचा एक प्रश्न अजून पाहूया आपण. एक त्रिकोणाच्या संदर्भातला समभुज त्रिकोणाचा एक घडीचा प्रकार पाहूया. त्या त्रिकोणाला घडी घातल्यानंतर पहा पहिली घडी घातली अशा पद्धतीने घडी घालून त्या ठिकाणी आपल्याला अर्धवर्तुळ कापून घ्यायचं आहे कडेला. त्यानंतर दुसरी घडी प्रश्नात दिल्याप्रमाणे घालून आणि त्या कडेने एक त्रिकोण कापून घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेला त्रिकोण पुन्हा त्याच्यावर घडी घालून आपल्याला तिथे आयताकृती भाग कापून घ्यायचा. पहिली घडी उलगडल्यावर आपली आकृती अशी दिसेल आणि आता दुसरी घडी उलगडल्यावर अशी दिसेल आणि तिसरी घडी उलगडल्यानंतर आपली आकृती अशी असेल. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. तर प्रत्यक्ष कागदावर कशा पद्धतीने सुरुवातीला सराव करायचा आणि तो करत असताना एक कल्पना कशी करत जायची त्याच्यासाठी हे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून आणलेले होते. आपण पुढची आकृती एक घेऊया. पहा या आकृतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या घड्या घालताना वेगवेगळे आकार कापायचे आहेत. या आकृतीत आपण पहिल्या आकृतीत पाहिलं ह्या तीन प्रश्नाकृती आहेत.
या तीन आपल्या प्रश्नाकृती आहेत आणि या प्रश्नाकृती मध्ये पहिल्या आकृती मध्ये घडी या पद्धतीने इथे घातलेली आहे, पण इथे घडी घालण्याच्या आधी हा अर्धगोल कापून घेतलेला आहे हे लक्षात ठेवा। म्हणजे हा अर्धगोल परत पांडवर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी येणार नाही, हा कागद वरच्या बाजूला तू पडलाय त्यांनी इथे या पद्धतीने बाणांची चित्र दाखवली तिकडे, आणि ते झाल्यानंतर हा जो आयताकृती भाग दिलेला आहे हा आयताकृती भाग कापलाय मध्यभागी। म्हणजे याचा अर्थ काय की हा वरच्या कागदावर तर येईलच इथे, पण आतल्या कागदावर पण या सममित अक्षाच्या दोन्ही बाजूला आरशातील प्रतिमा म्हणा किंवा पाण्यातील प्रतिमा म्हणा त्या पद्धतीने तो एकमेकांवर येईल। त्यानंतर ही चौथी घडी घालायची, दुसरी घडी घालायची आहे या पद्धतीने, म्हणजे इकडचा कागद याच्यावर हे घालून उरलेल्या या क्वार्टरवर, म्हणजे एक क्वार्टर इथं चौरस आला आणि इथे ह्या त्रिकोण इथे काढून घ्यायचा आहे। आता इथे जर लक्ष दिलं मुलांना तर इथं लक्षात येईल इथे एकच पदर होता, म्हणजे ही आकृती एकाच ठिकाणी येईल, इथं दोन पदर होते म्हणजे ही आकृती घडीच्या दोन्ही बाजूला येणार आहे, आणि इथं चार पदर झाले होते मी मगाशी व्हिडिओ मध्ये दाखवल्यानुसार, तर या चार पदरामध्ये हा भाग येईल। आता हा भाग येताना पहा हा इकडे पण येणार आहे, हा असाच भाग इथे येईल, हा भाग इथे येऊन खालच्या बाजूला सुद्धा येईल आणि हा अर्धवर्तुळ आपल्या इथे येईल। याचाच अर्थ आपला हा पर्याय क्रमांक दोन हा जो भाग आहे हा इथे आलेला, त्यानंतर हा आयताचा भाग इथे आलेला, नंतर हे अर्धवर्तुळ इथे आणि याचीच प्रतिमा इथे डबल घडी पडल्यामुळे म्हणजे दोन पदर आल्यामुळे हा खालच्या पदरावर पुन्हा येणार आणि आपल्याला आपली आकृती मिळेल पर्याय क्रमांक दोन। आता हा आपण मगाशी कागदावर कापून पाहिलेला आहे हा भाग, तरी देखील पुन्हा एकदा कागद समोर न घेता फक्त कल्पना करून कसा सोडवायचा, तर इथे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे आपण पाहूया। इथे हे जे टिंब दाखवलेले आहेत आपल्याला या टिंबावर ही घडी घातलेली आहे, म्हणजे या चौरसाकृती कागदाचे चार समान भाग केलेत आणि त्या एका भागावर जो चौरसाकृती क्वार्टर आपल्याला मिळाला होता चौथा भाग त्याच्यावर हे भाग या पद्धतीने कापलेले आहेत। जर आपण पाहिलं निरीक्षण केलं तर समजा ही घडी आपण अशी उलगडली, ही घडी आपण अशी उलगडली तर आपल्याला या ठिकाणी ही घडी उलगडल्यानंतर पेन घ्यावा लागेल नाही का, ओके ही घडी उलगडल्यानंतर म्हणजे एकदा आपण उलगडली शेवटची घडी, आता आपण शेवटून पुढे उलगडत जातोय, म्हणजे आधी कसा असेल कागद तो आपल्याला लक्षात येईल, तर ही आकृती आपल्याला बरोबर या ठिकाणी या पद्धतीने दिसेल, हा जो वर्तुळाचा चौथा भाग आहे तो इथे दिसेल, नंतर इथं जो छोटासा कोपरा कापलेला आहे तो इथे दिसेल आणि इथं त्रिकोणाकृती भाग आहे तो इथं दिसेल। यांची जी प्रतिमा उलट्या बाजूने जर आपण पाहिली तर आपल्याला या ठिकाणी ही आकृती दिसणार आहे आणि इथे याचं प्रतिबिंब इथे दिसणार आहे, याचं प्रतिबिंब अर्धवर्तुळाकृती इथे, याच इथे आणि इथं हा जो चौरसाचा भाग कापलेला, म्हणजे आपला पर्याय या पद्धतीने आकृतीमध्ये आपल्याला पाहायचा आहे। या पर्यायामध्ये आपण पाहिलं तर या दोन बाजूला आपल्याला भाग दिसत नाहीत आपले, म्हणून हा पर्याय आपला कट होणार। याच्यामध्ये जर पाहिलं तर ही दांडी जी आहे इथल्या आकृतीची ती याच्यात दिसत नाही, हा गोल खूप मोठा आहे म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होतो। आता आपल्याकडे दोन पर्याय उरले, हा आणि हा, कदाचित घाईगडबडीमध्ये आपण म्हणून पर्याय तिसरा किंवा पर्याय चौथा असं लिहितो, पण असं पटकन न करता आधी निरीक्षण करा, मध्यभागी त्रिकोण जो दाखवला आहे त्याची प्रतिमा इकडे पडणार आहे म्हणजे इकडे तो दाखला जाणार आहे आणि इथे मात्र हा काढला गेलाय आणि म्हणून हा पण पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार।
पुढचा प्रश्न आपण पाहूया. याच पद्धतीने मागे सांगितल्याप्रमाणे साधारणपणे आधी आकृतीची कल्पना घेऊन आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला एक एक पर्याय कॅन्सल करत जायचं आहे. इथे देखील स्पष्टीकरण दिलंय सुरुवातीला आपल्याला. तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर चार भाग पाडून पुन्हा त्याचे दोन भाग म्हणजे एकूण आठ भाग पडलेले आहेत तिथं. आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला जी आकृती कट केलेली दिसते तर या आकृतीचं आपण जर पाहिलं तर हा त्रिकोण जर आपण उलगडला सुरुवातीला तर या त्रिकोणामध्ये आपल्याला दिसेल की ही आकृती इथं पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा जो होल आहे हा इथे जाणार आहे आणि हा त्रिकोण पूर्ण होऊन इथं चौरसाकृती आकार येणार आहे. म्हणजे हा आकार असा होईल आणि हाच आकार आपल्याला पुन्हा इथे दिसणार आहे. आणि हे दोन्ही आकाराचं प्रतिबिंब आपल्याला वर दिसणार आहे. पुन्हा पहा म्हणजे आपल्याला आपली उत्तराची आकृती इथं अशा पद्धतीने मिळायला हवी. आपण सॉरी इथला एक भाग काढायचा राहिला तर हा भाग आपण बघायचा आहे. आपल्याला कुठे कुठे चार कोपऱ्याला चार चौरस छोटे छोटे दिसताय प्रत्येक आकृतीमध्ये. मध्यभागी आपल्याला मध्यबिंदूच्या अवतीभोवती हे अर्धवर्तुळ दिसताय. याच्यात आहेत याच्यात आहेत पण याच्यात मात्र ते अर्धवर्तुळ नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल होणार आहे आणि याच्यामध्ये आहे. त्यानंतर कोपऱ्याचा जो हा भाग होता चौरसाकृती तो याच्यात आहे याच्यात आहे आणि याच्यामध्ये मात्र फक्त आधाच नक्की दिसतो आहे प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होणार. आपल्याकडे दोन पर्याय लागले. पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन यामध्ये जर आपण पाहिलं निरीक्षण करून तर इथे आपल्याला ही चौरसाकृती यायला पाहिजे पण पर्याय क्रमांक दोन मध्ये मात्र इथं वर्तुळ दिलेलं आहे आणि म्हणून आपला हा पर्याय सुद्धा कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक ए. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा अतिशय सोपा प्रश्न आहे. 2018 मध्ये हा विचारला गेलेला होता. याचं स्पष्टीकरणही इथे दिलेलं आहे पण तरीही त्यांच्या स्पष्टीकरणाकडे न पाहता आपण ओके इथे ही घडी घालताना लक्षात घ्या जो हा आहे या पद्धतीने म्हणजे कर्णावर घडी घाला किंवा घडी घाला समोरची कोणतेही असले तरी ती घडी तशीच येणार आहे. ते घातल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जर ती घडी मी उलगडली तर हाच गोल हा इथे येणार आहे रंगवलेला. हाच हा पूर्ण भाग चौथा उलगडला की याच प्रतिबिंब इथे दिसणार आहे आणि याच्यात आरशातलं प्रतिबिंब बरोबर या बाजूला म्हणजे या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर आपल्याकडे या सरासरी तुम्ही निरीक्षण केलं की पटकन लक्षात येईल हा पर्याय आपला कॅन्सल होतो. इथे फक्त अर्धवर्तुळच दिले हाही पर्याय कॅन्सल होतो आणि इथे फक्त दोन बाजूलाच दोन आलेले आहेत वर आणि खाली नाहीत आणि शिवाय ते अर्धगोल आहे म्हणून तोही कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक ए. आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया. आता हा समभुज षटकोन आहे साधारणपणे आणि मधल्या या दोन बाजूंच्या सममित अक्षावर याच्या दोनच घड्या घातलेल्या आहेत ते लक्षात घ्या. घडी घातल्यानंतर त्याचे पदर किती होतात आणि तो आकार किती ठिकाणी कापला जाईल याचा अंदाज आपण व्यवस्थित बांधायचा आहे. आता इथे हे चार भाग दिसत आहे एक दोन तीन आणि चार. हे चार भाग दिसत आहे आणि या चार भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हाच आकार दुसरीकडे कुठे कुठे येईल त्याचा अंदाज बांधायचा आहे. आता हा जो आकार आहे ही घडी उलगडल्यानंतर समजा आपण ही घडी अशी उलगडली
तर याच्या ठिकाणी हा असा येईल, हा त्रिकोण येईल इथे. त्यानंतर इथे चौकोन तयार होणार आहे, म्हणजे आयतासारखा आकार होईल. आणि इथे जी वर्तुळ अर्धवर्तुळ जे आहे तुमचं ते येणार आहे. आणि याच प्रतिबिंब जर आपण पाहिलं जल प्रतिबिंबासारखं, तर याचा इथे चौरस होईल, इथे पुन्हा तुमचं अर्धवर्तुळ येणार आहे. आणि इथं परत तुमचा हा त्रिकोणाकृती भाग इथे दिसणार आहे. आपण पाहूया या पद्धतीने त्रिकोणाकृती भाग याच्यामध्ये हा जो आपण पाहूया सगळ्यात आधी हा त्रिकोणाकृती भाग याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे. पण पर्याय क्रमांक दोन मध्ये मात्र तो अर्धवर्तुळाकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला कॅन्सल होईल. त्यानंतर या बाजूला आपले जे अर्धवर्तुळ आहे, तर इथे मात्र याच्यामध्ये अर्धवर्तुळ नाही, त्रिकोणाकृती भाग केला आहे, म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होईल. इकडे अर्धवर्तुळाकृती आहे, अर्धवर्तुळाकृती आहे. आता आपलं उत्तर जरा सोपं झालं, चार ऐवजी आपल्याला दोनच आकृत्यामध्ये ते शोधायचं आहे. मधला भाग जो आहे आता, तर हा भाग चौरसाकृती असायला हवा. इथे मात्र तो समभुज चौकोनासारखा आपल्याला दिसतोय, आणि म्हणून याची दिशा थोडीशी बदलल्यासारखी वाटते. आणि म्हणून याच्यासाठी तंतोतंत आकृती इथं आपल्याला दिसते आहे, आणि म्हणून आपला हा पर्याय बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. हा प्रश्न आकृती आपली अशी आहे, ती तर वर्तुळ आहे, आणि या वर्तुळामध्ये त्या वर्तुळाचे परत चार भाग केलेले आहेत, म्हणजे चार क्वार्टर्स आपल्याला मिळाले. आणि प्रत्येक क्वार्टर मधून आपण ती आकृती कशी दिसेल हे शोधायचंय. सुरुवातीला ही घडी उलगडली की याची बरोबर हाफ इकडे येणार आहे, याचा हाफ इकडे येईल, नंतर याचं हे असं इकडे येईल, आयताकृती भाग होईल, हा त्रिकोण इथे पूर्ण होईल लिंबा इकडे परत, आणि इकडचा हा भाग इथे दिसेल. आणि याच जल प्रतिबिंब पाहण्यासारखं जर पाहिलं, तर ही आकृती डुप्लिकेशन खाली या पद्धतीने होईल याच, आणि इथं एक अर्धवर्तुळ आकृती. आता याच्यातले हेच भाग आपल्याला आता शोधायचे आहे, तंतोतंत दिसणारी आकृती याच्यामध्ये, हे आपण ठरवून घेतल्यानंतर मग आता हा अर्धवर्तुळाकृती भाग या आकृतीत आहे, या आकृतीत चार एक ठिकाणी आहे, या आकृतीत चार एक ठिकाणी आहे, आणि इथेही चार एक ठिकाणी आहे. मग आपण हे आयताकृती भाग पाहूया. हे जे आहेत आयताकृती भाग, वर आणि खाली इथे आहे, दोन्ही इथे आहे, इथे मात्र एकच दिला आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. इथे दोन्ही आहेत, म्हणून हा पर्याय थोडा वेळ आपण तसाच ठेवणार आहोत. त्यानंतर आता बघूया आपल्या राहिलेल्या भागाकडे. यामध्ये जो समभुज चौकोनासारखा आपल्याला चौकोन दिसतोय, या पर्यायामध्ये आहे, या पर्यायामध्ये मात्र त्रिकोण आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. आणि या पर्यायामध्ये देखील एक छोटासा त्रिकोण आहे तो, म्हणून हाही पर्याय कॅन्सल झाला. आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय क्रमांक एक वर. निरीक्षण करत राहायचंय, सगळ्यात महत्वाचं याचं निरीक्षण करणं. पुढची आकृती अशा प्रमाणे आहे, छान चंद्रगोरी दिलेली आहे, पाहिलं की अगदी प्रसन्न वाटतं पहा. तर यामध्ये सुद्धा वर्तुळाकृती प्रश्न आकृती दिलेली आहे, आणि यामध्ये मात्र वर्तुळाचे चार बॉर्डर्स काढल्यानंतर पुन्हा त्याचे दोन भाग, म्हणजे पुन्हा एक घडी घातलेली इथे. इथे पुन्हा एक घडी घातलेली आहे त्यांनी, आणि त्यामुळं आपल्याला ती आठ ठिकाणी दिसणार आहे. इथं समजा ती चार ठिकाणी दिसली असती, पण आता ती एक दोन याच्यामध्ये दोन, याच्यात दोन, आणि याच्यात दोन, अशी आठ ठिकाणी दिसणार आहे. सुरुवातीला आपण काय करायचं की फक्त एका क्वार्टर मध्ये कोणती आकृती दिसेल हे आपण पाहूया. याची आरशातली प्रतिमा जर आपण पाहिली, तर ती अशा पद्धतीने आपल्याला दिसेल, बरोबर अशी झालेली. आणि हाच भाग आपल्याला इथे दिसणार आहे, आणि हा चंद्रकोरीचा भाग इथे साधारणपणे असेल. आणि इथं जर पाहायला गेलं तर हे पण आहे, तिथं त्या घड्या आहेत पडलेल्या. पहा, आपल्याला या आकृतीवरून आता तुलना करून तंतोतंत आकृती शोधून काढायची याच्यातून. तर आपण पाहू
या मध्यभागचा जो हा समभुज चौकोनासारखा भाग दिसतोय याच्या काही याच्या काही याच्या काही इथं मात्र तो चौरस दिसतोय म्हणून हा पर्याय आता कॅन्सल होतो. त्यानंतर या भागामध्ये जर आपण पाहिलं तर चार चंद्रकोरी यायला पाहिजे होत्या इथे मात्र फक्त दोनच आल्या म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आणि या पर्यायामध्ये मध्यभागी एक आली ही वस्तुता या क्वार्टर मध्ये एक आणि या क्वार्टर मध्ये एक पाहिजे होती त्यामुळे हाही पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन. व्यवस्थित निरीक्षण करा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. आता याच्यामध्ये थोड्याशा जास्त आकृत्या आहे. अजूनपर्यंत आपण जे पाहिलं होतं अगदी थोड्या मोजक्या आकृत्या होत्या पण याच्यामध्ये मात्र आकार जास्त दिलेले त्यांनी. तरी घाबरून न जाता फक्त कोणता आकार आपल्याला कुठे दिसेल घडीवर कोणत्या बाजूला दिसेल याचं निरीक्षण करायचंय. इथं जर पाहिलं तर हा इथे दिसणार आहे त्यानंतर एक पाण्यातलं प्रतिबिंब न पाहता आधी आरशातलं पाहून घेऊया या बाजूने म्हणजे तुम्हाला थोडस सोप्प जाईल ते. हे त्रिकोण या पद्धतीने असे दिसतील आपल्याला आणि इथे पुन्हा हे तीन अर्धवर्तुळ दिसतील आणि इथे मात्र दोन हे चौकोनाचे दोन आकृत्या अशा दिसतील. आता हीच आकृती तंतोतंत खाली पाण्याच्या पाण्यामधल्या प्रतिबिंबाप्रमाणे म्हणजे जल प्रतिबिंबाप्रमाणे आपल्याला दिसायला हवी तर आपण आपण अंदाजे सुद्धा इकडे वळवलं पाहिजे कारण तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये वेळ म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना वेळ अतिशय कमी असतो आणि मग प्रत्येक वेळेला जर तुम्ही हे पुन्हा आशातलं प्रतिबिंब जल प्रतिबिंब असं करून जर ती आकृती काढत बसलात तर वेळ जास्त वाया जाण्याचा संभव असतो. म्हणून एक लक्षात घ्यायचं की तो अंदाज बांधत चालायचा. आपण हे जे तीन त्रिकोण आहेत हे त्रिकोणाची जी समभुज चौकोनासारखी झालेली आकृती ही इथे येणार आहे. इथं तुमचे अर्धकोनिकतील जोडून म्हणजे हे तीन तीन कोल यायला पाहिजेत आणि ह्या दोन्ही आकृत्या या ठिकाणी येणार आहेत आणि या दोन्ही आकृत्या या ठिकाणी येणार आहेत. मग पाहूया आता तुलना करून आपण हे दोन हे चार त्रिकोण या आकृतीत आहेत या आकृतीत आहेत या आकृतीत आहेत आणि या ही आकृतीत आहेत. आता आपण बोलूया या चार आकृत्यांकडे जे ह्या चार बाजूला चार कड्यांना जे दिसणार आहेत तर यामध्ये फक्त दोन कड्यांना आपल्याला दिसताय. इथे हे नाही येत आकार म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. या ठिकाणी चार आहेत या ठिकाणी चार आहेत आणि या ठिकाणी चार आहेत. आता उरलेला जो आकार आहे आपला हा तीन तीन वर्तुळांचा इथे तीन वर्तुळ आहेत एका बाजूला पण या बाजूला मात्र वर्तुळ आलेले नाहीत म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. इथे तीन 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 वर्तुळ दोन्ही बाजूला आहेत आणि आता राहिला आपला शेवटचा आकार हा चौकोनांचा जो माळ असल्यासारखा आहे वर आणि खाली दोन्ही ठिकाणी तो आपल्याला पाहिजे आहे. तो वर आणि खाली इथे आहे इथे मात्र खालच्या बाजूला तो नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक तीन ही आपलं उत्तर राहणार आहे. त्यानंतर ही पुढची अतिशय सोपी आकृती फक्त थोडस निरीक्षण बारकाईने करायचंय कारण इथं बाण 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 म्हटलं की सगळे बाण आपल्याला दिसताय पण इथं या बाणात आणि या बाणात फरक आहे हे थोडस लक्षात घ्यायचं आहे. इथं आपल्याला चौरस आकृती कागदाचे चार क्वार्टर्स केलेले आहेत चार भाग केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागामधला आकार आपण सगळ्यात आधी आरशातल्या प्रतिबिंबाप्रमाणे एकच काढून घेऊया. इथं असा पाकळी सारखा आकार आहे पहा नीट लक्षात घ्या हा आकार पाकळी सारखा आहे हा अर्ध वर्तुळ नाही म्हणजे वर्तुळाचा जो भाग काढतो तो नाही त्याच्यामुळे पुढे येणारे आकार बदलणार आहेत आपले आणि म्हणून नीट लक्ष द्या आणि याचाच सगळा हा भाग इथे साधारणपणे.
पहा पाण्याचा हा भाग, चौकोनाचा हा भाग आणि पातळीचा हा भाग आणि असाच खाली डुप्लिकेशन असलेला. मग आपण आधी पान पाहूया दोन्ही बाजूला वर आणि खाली दोन्ही बाजूला असा पान पाहिजे थोडासा कर्व असलेला. इथे आहे दोन्ही बाजूला, इथे मात्र बाणाला कर्व नाही. ही सरळ आकृती आहे त्यामुळं आपला हा पर्याय कॅन्सल होतो. त्यानंतर इथे आहे थोडासा कर्व आणि इथं पण आहे. या तीन पर्यायापैकी आता आपण थोडस जवळ पोहोचतो आता उत्तराच्या. आता हे दोन चौकोन इथे आहेत म्हणजे इथं पण येणार आहेत. चौरस इथे तयार होईल. या ठिकाणी दोन चौरस आहेत, या ठिकाणी दोन चौरस आहेत, पण चौथ्या पर्यायामध्ये मात्र हे कोण दिलेले आहेत म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. आणि आता शेवटच्या आकृतीकडे म्हणजे या पाकळीकडे वळूया. या पाकळीकडे जाताना पहा ही अशी आकृती आपल्याला दोन्ही बाजूला दिसायला हवी. मग ती या पर्यायामध्ये आहे का या पर्यायामध्ये हे ठरवायचंय. इथे पूर्ण अर्धगोल दिसतो आहे, इथं मात्र पालवी सारखा आकार आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आपला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा जो आपण कागदावर सोडवलेला आहे हा भाग पण थोडा एकदा कागदावर सोडवून पाहूया. इथं समभुज त्रिकोण एक दिलेला आहे, त्या समभुज त्रिकोणाचा एक टोक या बाजूला वळवून पहिल्यांदा ही जी घडी घातली त्या पहिल्या घडीवर पहिल्यांदा टाकलेले. इथं लक्षात घ्या हे घडी घातल्यानंतर पहिल्यांदा इथं टाकलं म्हणजे हा भाग इथं पण येणार आहे. त्यानंतर ही जी दुसरी घडी आहे हा भाग हे हा कोपरा इथे जोडून हा पुन्हा दुमडलेला आहे आणि मग इथं कापेल म्हणजे हा त्रिकोण इथे येईल तसाच तो इथेही येईल. हे पण लक्षात घ्यायचंय. आणि या ठिकाणी पुन्हा हा कोपरा त्या घडीवर दुमडून इथे ही छोटी त्रिकोणाकृती घडी मिळवली आणि मग या कडेवर असं या पद्धतीने आयताकृती कापलंय तो आयताकृती भाग आपल्याला इथेही मिळेल आणि दुसरा आपल्याला तो या बाजूला सुद्धा मिळेल. आणि या बाजूला सुद्धा जो त्याच्यावर आपल्याला काढलेला होता तो आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक हा इथेच. आणि शिवाय हे वर्च दुमडलेलं असल्यामुळं इथे सुद्धा हा आयताकृती भाग आपल्याला मिळणार आहे आणि मग आपल्याला आकृती मिळेल पर्याय क्रमांक 3. जर आपण पाहिलं तर इथे आहे इथं आयताकृती भाग आलेला नाही म्हणून ही कॅन्सल झाली. इथे त्रिकोण हा जास्तीचा दिलेला आहे इथं कट होतच नाही म्हणून ही आकृती कॅन्सल झाली. आणि इथे मात्र हा खाली जो आयताकृती भाग येतोय तो दिला नाही आणि हा त्रिकोण जास्तीचा दिला म्हणून ही आकृती कॅन्सल झाली. आपल्याला आपलं उत्तर मिळालं आकृती क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुन्हा एकदा षटकोन आलेला आहे आणि प्रश्न आकृत्यामध्ये तीन आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये जो आपण मगाशी कागदावर केलेला आहे हा पहिल्या आकृतीत हा आकार कापून घ्यायचा आहे चार घड्या घातल्यानंतर म्हणजे चार भाग केल्यानंतर सॉरी आणि नंतर पहिली घडी घालून हा त्रिकोणाकृती भाग कापा आणि दुसरी घडी घालून हा वर्तुळ होतो म्हणजे हा चार ठिकाणी येणार आहे चार कोपऱ्यांना. हा दोन ठिकाणी येईल आणि हा एकच ठिकाणी येईल. मग पाहूया आपण वर्तुळामध्ये दोन ठिकाणी एकाच ठिकाणी हा अर्धगोल कुठे कुठे आहे. इथं पूर्ण गोल आहे, इथे पूर्ण गोल आहे या उत्तराकृतीमध्ये म्हणून आपलं हे उत्तर कॅन्सल होणार आणि इथंही पूर्ण गोल आहे म्हणून हेही उत्तर कॅन्सल होणार. दोन पर्यायामध्ये आपलं अर्धवर्तुळ उरलंय आपलं. मग वरची ही आकृती दोन्ही बाजूला जाणार आहे इथे आणि इथे. मग हा याच्यातही आहे याच्यातही आहे. नंतर हा जो गोल कापलेला आहे तो चार पदरात यायला हवा. या आकृतीत मात्र दोन पदरात नाही, दोनच पदरात आहे आणि म्हणून आधी पर्याय कॅन्सल झाला आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय क्रमांक 4. आता हा समभुज तसा म्हटला तर चौरसच आहे पण थोडासा दिशा बदलून त्याला समभुज चौकोनासारखं केलेलं आहे. याच्यावर सगळ्यात आधी हा भाग कापताना नीट लक्षात घ्या काय केलेले आहे की कापण्याच्या आधीच म्हणजे घड्या लागल्यानंतर याला सुरुवातीला इथे एक घडी घातलेली आहे आणि इथं एक घडी घातलेली म्हणजे दोन घड्या घातलेल्या आहेत त्याच्या कर्णावर.
आणि हे घड्याळ घालण्याच्या नंतर इथे पहिल्या अती घडीकडून किंवा आधी इथे हा भाग सारसारखा कापलेला आहे, म्हणजे हा भाग आपल्या उत्तराकृतीत फक्त एकाच क्वार्टर मध्ये आला पाहिजे, तो इथे 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 येणार नाही. त्यानंतर इकडचा जो भाग आहे अर्धा तो इकडे घुमडलेला आहे या त्रिकोणावर, मोठ्या त्रिकोणावर दुसरा त्रिकोण, आणि नंतर इथे हा यासारखा दिसणारा भाग कापले, म्हणजे हा भाग आपला दोन ठिकाणी येणार आहे, हे आपण नक्की लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पुन्हा हा जो त्रिकोण मिळाला होता आपल्याला दुभडल्यानंतर, पुन्हा इथे घडी घालून आपल्याला मिळालेल्या या त्रिकोणामध्ये या कोपऱ्यावर या पद्धतीने कापलेला आहे, म्हणजे हा भाग आपला इथे इथे अशा पद्धतीने येणार आहे. मग आपण पाहूया पहिल्यांदा हा एकच भाग कुठे कुठे आहे. इथे ते चार कोपऱ्यामध्ये चार आले, चार क्वार्टर मध्ये, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. इथं एकाच याच्यात आले म्हणून हा पर्याय आपला बरोबर असू शकतो. इथे दोन क्वार्टर मध्ये आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, आणि इथं दोन क्वार्टर मध्ये आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. इथे आपला जो हा भाग दोन ठिकाणी यायला पाहिजे तो दोन ठिकाणी आलाय, हा घडी घातल्यानंतर घडी उलगडल्यानंतर हा जो असं येणार आहे हा भाग इथला, हा इथेही आहे इथेही आहे, आणि म्हणून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय क्रमांक दोन. पुढची आकृती पहा, स्पष्टीकरणासह दिलेली आहे. पहिल्यांदा चौरसाची कर्णावरती घडी घातलेली आहे, आणि नंतर पुन्हा जो कर्ण होता आधीचा होता त्याच्यावर पुन्हा घडी घालून ते केलेलं आहे, आणि नंतर फक्त या ठिकाणी त्यांनी इथं फक्त एक वर्तुळाकृती म्हणजे एक क्वार्टर जो असतो तो काढलेला आहे. मग त्याच पद्धतीच आपल्याला कुठे कुठे येऊ शकेल, घड्या काढल्या की लगेच लक्षात ठेवलं पाहिजे हे इथं म्हणजे आपल्याकडे चार घड्या पडलेल्या कर्णाच्या आणि मध्ये एक मोठा गोल असं सवय हे पर्याय आपला येणार नाही. हा फक्त दोन क्वार्टर मध्ये आहे हा नाही, आणि इथे कडेला दोन मोठा गोल आहे म्हणून हा पर्याय नाही, तर आपल्याकडे हा एक गोल असलेला सी पर्याय आपला बरोबर आहे. त्यानंतर पुढचा आकार आपण पाहूया. पहा पहिली घडी घातल्यानंतर ते कापून घेतलं की उलगडल्यावरती अशी दिसते. इथे पहा ही पहिली घडी इथे घातल्यानंतर इथं कट केलं की हे असं दिसणार आहे. दुसरी घडी घातल्यानंतर पुन्हा इथे कट केलंय म्हणजे तीही या दोन ठिकाणी दिसणार आहे, ही इथे आहे ही इथे आहे. आणि या ठिकाणी ही तिसरी घडी घातल्यानंतर म्हणजे ही घडी घातली तुम्ही की या ठिकाणी पुन्हा अशा पद्धतीने कट केलेला आहे, म्हणजे ही आकृती इकडेही दिसणार आहे. आणि ही आकृती तंतोतंत या पद्धतीप्रमाणे आणि हा भाग सगळ्या नोंदवलेला दिसेल. आपला पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढची आकृती पहा, नीट निरीक्षण करायचंय कधी आणि कोणता आकार कापलाय याच्याकडे व्यवस्थित द्यायचंय. इथं या मधुनाची चार क्वार्टर करायचे आहेत, पण पहिल्यांदा भाग फक्त एका क्वार्टर मधला डाव्या हाताच्या वरच्या बाजूचा कापलेला आहे फक्त हा भाग, म्हणजे हा फक्त एकाच क्वार्टर मध्ये येणार आहे, तो दुसरीकडे कुठेही येणार नाही. आपण पाहूया लगेच आकृत्यांकडे निरीक्षण केलं तर लक्षात येईल इथे चार क्वार्टर मध्ये दिले तुम्हाला, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होणार आहे. इथे दोन क्वार्टर मध्ये दिलाय म्हणून हाही पर्याय कॅन्सल होणार आहे. आता आपल्याकडे दोन पर्याय राहिलेली आहेत. पुढच्या आकृतीकडे आपण जाऊया. ही दुसरी घडी घातल्यानंतर या ठिकाणी त्यांनी कट करून घेतलेला आहे, म्हणजे ज्या अर्ध वर्तुळ जे आलेलं होतं त्या अर्ध वर्तुळावर. याचा अर्थ काय होणार आहे की हा भाग इथे आणि इथे येणार आहे. असा दोन ठिकाणी कुठे आहे तर इथे आहेत हे दोन आणि इथे पण आहेत. आपण पुढच्या घडीकडे बघूया की पुढची घडी घातल्यानंतर त्यांनी ही घडी घातल्यानंतर इथं वरचा भाग कट केलेला आहे, म्हणजे हा इथं तर येणारच
पण तो चार पदरावर येणार, त्याच्यामुळे हा खाली सुद्धा येणार. या आकृतीत हा भाग खाली काढलेला नाही, याच्यात मात्र आहे, म्हणून हा भाग कॅन्सल होतो आणि आपला पर्याय क्रमांक चार हे आपल्याला उत्तर मिळत. पुढची प्रश्न आकृती पहा, या पद्धतीने आहे, अतिशय सोपी आहे, निरीक्षण करून पटकन काढता येईल पाहिजे. चार क्वार्टर दिले आपल्याला, एक दोन तीन चार, आणि एका क्वार्टर मध्ये आकृती पूर्णपणे दिली. त्याच्यामध्ये बघा, इथे जो चौरस आहे, हा चौरस इथे पूर्ण होणार हा तीन क्वार्टर्स मध्ये काढल्यानंतर हा त्रिकोण इथे येईल आणि हाच त्रिकोण इथं जाणार. वर्तुळाचे कोपरे चारही बाजूला येते. निरीक्षण जर केलं तर आपल्याला आपली ही आकृती, आपण चार कोपऱ्यांना अर्धवर्तुळ इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथेही आहे, दोन कडांना त्रिकोण इथे आलं नाही म्हणून ही कॅन्सल झाली. इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथे नाही म्हणून ही कॅन्सल होणार. आणि मध्यभागी चौरस या आकृतीत आहे, याच्यात मात्र वर्तुळ आहे आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक तीन. पुढची आकृती पहा. आता या प्रश्नामध्ये थोडस जंपिंग होत, त्यामुळे नीट लक्ष देऊन पहा. ही आकृती आपण अशा पद्धतीने दिलेली आहे, म्हणजे कापलेली चौरसाकृती कागदाला घड्या बांधून कापलेली आकृती आहे. घड्या कशा पद्धतीने घातल्या हे सांगितलेलं नाही, आपण ते ठरवायचं आहे आणि त्यापासून आपण ते शोधून काढायचं आहे. आता पहा, या पद्धतीची घडी घालायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी लक्षात घ्या, या ठिकाणी पूर्ण घडी घालावी लागेल, म्हणजे मध्यभागी एकदा दुमडलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक घडी घालावी लागेल. आपण मध्ये जर एवढाच भाग फक्त काही घडी घालू शकत नाही, म्हणजे आपल्याला या भागावर घडी घालावी लागणार आहे. नंतर हा जो उभा दिसतोय याच्यावर पण आपल्याला घडी घालावी लागणार आहे आणि ही घडी काढण्यासाठी आपल्याला ही पण घडी घालावी लागणार आहे. म्हणजे आपल्याकडे ही आकृती जर आपण काढली तर ही अशी, साधारणपणे वरच्या बाजूला एक आडवी रेघ, खाली दोन त्रिकोण आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये दिसत आहे. निरीक्षण केलं तर यामध्ये इथं दोन रेघा आपल्याला दिसत आहेत, हा पर्याय कॅन्सल होतो. इथला जो आहे भाग हा इथे दिसत नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि इथे हा खालच्या बाजूला असलेला दिसत नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि या पद्धतीची आकृती आपली आपल्याला येते आहे. आता या तिथेच आपण दुसऱ्या आकृतीकडे जाऊया. पहा, या ठिकाणी हे चौरसाकृती कागद आहे आणि त्या कागदाला अशा पद्धतीने जर घडी घातलेली असेल तर तो कसा दिसेल असं त्याची विचारलं. जर ही घडी घातलेली असेल तर पहा, आपल्याला साधारणपणे हा मध्ये असा मिळायला हवा चौरस, याचं प्रतिबिंब इथे आणि त्या दोघांचं इकडे, त्यानंतर इकडे एक गेला पाहिजे आणि इकडे एक गेला पाहिजे. इथं जर पाहिलं आपण तर इथं ही जास्तीची रेघ आपल्याला दिसते आहे त्यामुळे हा कॅन्सल होतो. इथे सुद्धा आपल्याला या दोन रेघा जास्तीच्या दिसत आहेत घड्या आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. आणि इथे देखील या घड्या आपल्याला जास्तीच्या दिसत आहेत म्हणून हा सुद्धा पर्याय कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक चार. आता इथे चौरसाकृती कागदाला घडी घातलेली आहे, चौपदरी घडी आपल्याला लगेच लक्षात यायला हवी. आणि ही चौपदरी घडी घातल्यानंतर हा भाग अशा पद्धतीने कापलेला आहे. आता ही घडी जर ही घडली तर तो आकार कसा दिसेल, जर पताखा कापले असतील तर तुम्हाला नक्की लगेच लक्षात येईल की या आतल्या बाजूला आपल्याला वर्तुळ आहे. इथं आतल्या बाजूला वर्तुळ आहे म्हणजे ह्या चौकोनाचा पर्याय आपला इथेच कॅन्सल होतो. इथे वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, इथे पण चौकोन आहे म्हणून हा भाग आपला कॅन्सल होतो. इथे जी ही आहे घडी उलगडल्यानंतर पाकळी अशा पद्धतीने दिसणार आहे आणि हीच पाकळी सगळ्या क्वार्टर मध्ये जाणार आहे, सगळ्या त्या चौथा भाग जो आहे घडीचा त्याच्यात जाणार आहे. ती आकृती याच्यात आहे आणि याच्यातही आहे. आता इथला भाग जर निरीक्षण करून पाहिला
तर हा अर्धवर्तुळाकृती आहे. इथं अर्धवर्तुळाकृती आहे, इथं मात्र तुम्हाला हा आयताकृती दिसेल कट केलेला. आणि म्हणून आपल्याला हे उत्तर कॅन्सल करावं लागेल आणि आपल्याला आपलं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 2. पुढची प्रश्नाकृती आपल्याला अशा पद्धतीने दिलेली आहे. आता या आकृतीमध्ये जर लक्ष दिलं तर लगेच लक्षात येईल की 8 पदरी घडी राहिलेली आहे. म्हणजे इथे या पद्धतीने ही चौपदरी घडी झाली आणि ही पद्धत ही जी आहे ही अशी 8 पदरी घडी घातलेली आहे. आणि या 8 पदरावर फक्त या बाजूने एक आणि या बाजूने एक केले. मग हे जर पाहिलं आपण तर इथे मध्यभागी आपल्याला बरोबर चौरस मिळायला हवा. इथे हे वर्तुळ मिळेल आणि इथे मात्र आपल्याला अशा पद्धतीने वर्तुळ मिळेल. म्हणजे इथे सुद्धा म्हणजे 3-3 वर्तुळ बाजूने आणि मध्यभागी चौरस असं आपल्याला या पर्यायामध्ये नाही. हा कॅन्सल झाला. इथे साईडला चौरस आलेत, आपले सगळे वर्तुळ आहेत म्हणून हा कॅन्सल झाला. इथे मध्यभागी आपल्याला चौरसाकृती पाहिजे, इथे मात्र वर्तुळाकृती आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या प्रश्नाकृतीकडे आपण वळूया. इथे 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 3 आकृत्यामध्ये घड्या कोणत्या कोणत्या दिशेने घातलेल्या. सुरुवातीला कागदाचा निम्म्यातून घडी घातलेली आहे. इथे निम्म्यातून घडी घातलेली आहे आणि पुन्हा त्या निम्म्याचे निम्मे करून इथं घडी घातलेली. म्हणजे ही घडी शेवटी मिळालेली आपल्याला 4 पदरी घडी आहे. म्हणजे इथे कापलेली आकृती आपली 4 भागामध्ये जाणार आहे हे लक्षात घ्या. ही आकृती इथं वर्तुळ काढलं तर ती इथे येईल, इथे येईल आणि इथे येईल. मग या पद्धतीने आपल्याला आणि ही जी घडी घातलेली आहे टिंबटिंबची रेषा, ही टिंबटिंबची रेषा अशी दिसणार आहे. आपलं हा जो आहे या पर्यायामध्ये पाहिलं तर इथं दोनच वर्तुळ आहे, हे कट झालं. इथं पण दोनच वर्तुळ सामन्याने आले, ते कॅन्सल झालं. आणि इथं पण दोन वर्तुळ लगत आले, ते पण कॅन्सल झाले. आपल्याला आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर मिळालं. याच्यात काही प्रश्न एलएमएनएस मधले सुद्धा आहेत आणि काही आपल्या 8वीच्या स्कॉलरशिप मधले आहेत. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास जर केला तर दोनही परीक्षेमध्ये आपल्याला या प्रश्नाचे हमखास मार्क मिळू शकतात. इथे वेगळ्या पद्धतीची घडी घातलेली आहे. पहा इथं फक्त कोपरे जे आहेत दोन्ही बाजूने समान लांबीचे कोपरे इथे घुमटलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, हा कोपरा घुमरून साठी मध्यभागापर्यंत येणार आहे आणि हा कोपरा म्हणजे हे कोपरे घुमटल्यानंतर कोपरे असे दिसतील तुम्हाला. म्हणजे आपल्याला फक्त ही आकृती इथे मिळाली एवढ्या लांबीची आणि भागावर तुमडलंय इथं. म्हणजे फक्त हा एवढा भाग मिळाला आणि इथे त्यांनी दोन इथे कापले आणि एक इथं कापलं. आता जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर पहिली घडी घातल्यानंतर इथं दोन पदर आलेले होते, या ठिकाणी दोन पदर होते. पण पुन्हा ही घडी घातल्यानंतर इथे 4 पदर झालेले. म्हणजे या ठिकाणी 4 पदर असतील. ही आकृती आपल्याला 4 ठिकाणी जाणार आहे. सुरुवातीची ही 2 ठिकाणी येईल, ही कारण आतमध्ये कट केलेलं नाही, ही फक्त 2 ठिकाणी येईल. हा जो आकार आहे वर्तुळाचा तो इथे तर येईलच, पण हा त्याच्यावर दुमडलेला असल्यामुळं इथं आणि इथं पण. म्हणजे आपल्याला 4 4 8 वर्तुळ एका रांगेत आणि 2 चौकोन 2 कोपऱ्यांना निरीक्षण केलं तर इथं 4 चौकोन आहेत, त्यामुळं हा पर्याय चुकला. इथंही 4 चौकोन आहेत, त्यामुळं हा पर्याय चुकला. आणि इथंही 4 चौकोन आहेत, त्यामुळं हाही पर्याय चुकीचा आहे. इथं 2 कोपऱ्यांना 2 चौकोन दिसत आहेत आणि हे 8 वर्तुळ शेजारी शेजारी इथे दिसत आहेत. म्हणजे आपण आपल्या बरोबर उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय क्रमांक 3. पुढचं पाहूया. इथं त्यांनी कर्णावर घडी घातलेली चौरसाची. पहिल्यांदा कर्णावर होऊन 2 पदरी घडी इथे होईल आणि ही दुसरी घडी घातल्यानंतर इथं 4 पदरी होईल आणि इथं हा आकार आपल्याला मिळाला.
या आकारामध्ये आपण जर लक्ष दिलं तर इथं फक्त त्यांनी दिशा बदल दिलेला आहे. आपण यायचं तिथं आपला कॅन्सल होतो, चार ठिकाणी इथं यायला पाहिजे हा आकार. तो दोनच ठिकाणी आला म्हणून पर्याय क्रमांक चार आपण रद्द करूया. आपल्याकडे तीन पर्याय लागले, पण यांची दिशा लक्षात घ्या मी की या दिशेमध्ये इथे जो आहे हा चौरसा कृती भाग होण्यासाठी, समजा इथे हा इकडच्या बाजूला तोंड करून म्हणजे या दिशेला तोंड करून असणार आहे, इथे याचा बेस आणि इथे याचा बेस. मग असं कुठं आहे यांचा बेस सगळा एकाच दिशेने, टोक एका दिशेने आहे, हा पर्याय आपला कॅन्सल होतो. याच्यामध्ये टाइमचा टोक आतल्या दिशेने तर टाइमचा टोक बाहेरच्या दिशेने, हा पर्याय कॅन्सल होतो. आणि आपल्याकडे येणार सगळे बाहेरच्या दिशेने हे जाणार आपल्याला आपलं उत्तर मिळत पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न आहे पहा, घडी ही अशा पद्धतीने घातलेली आहे सममित अक्षावर बरोबर दुमडून या चौरसला आयताकृती केलंय आणि पुन्हा त्याचा चार म्हणजे चार भाग केलेले आहेत. चार पदरी घडी आहे, शेवटच्या पदरामध्ये म्हणजे शेवटच्या घडीमध्ये इथं आपल्याला त्यांनी वर्तुळ कापून दिलेलं आहे हे वर्तुळ. आणि मग हे कुठे कुठे येईल तर आता पटकन लक्षात घ्यायला हवं, त्याच्या शेजारी येईल आणि वर दोन्ही ठिकाणी हे प्रतिबिंब म्हणून म्हणजे चार गोष्टी पाहिजे आपल्याला. याच्यात कोणी म्हणून हे कॅन्सल, याच्यात एक हे म्हणून हे कॅन्सल, याच्यातही दोनच आहेत म्हणून कॅन्सल. आपलं हे उत्तर बरोबर आहे. आता या आकृतीकडे मग अशी एक वर्तुळाची आलेली होती अशी आकृती, आता फक्त मध्यभागी समभुज चौकोन कापलेला येतो. तर लक्षात घ्या की तिथे मध्यावर एकदा पहिल्यांदा घडी घातली, नंतर इथे पण त्यांनी दुसरी घडी घालून चार पदरी घडी इथेच यावी, त्या चार पदरी घडीला फक्त इथे कापलेला आहे हा आकार, फक्त कापलेला इथे 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 कंटिन्यू होईल आणि आपल्याला आपली आकृती मिळेल पर्याय क्रमांक दोन. आपले हे तीनही पर्याय कॅन्सल. आता पुढचा जो आहे एक प्रकार, हा जो प्रकार वेगळा आहे पहा, नीट लक्ष देऊन पहा, हा स्कॉलरशिप मध्ये नाही, हा LMMS मध्ये आलेला अशा प्रकारचा प्रश्न आहे की पारदर्शक एक कागद घेतला जातो आणि त्या पारदर्शक कागदावर ही प्रश्न आपण ती रेखाटलेली आहे याच पद्धतीने. म्हणजे चौरस आहे, चौरसाचे चार भाग काढलेले आहेत आणि या चार भागांपैकी या भागात आणि या भागात हे त्रिकोण आहे. आता हा पारदर्शक कागद फक्त फोल्ड केला म्हणजे दुपटला, या टिंब टिंबाने दाखवलेल्या डॉट डॉटने दाखवलेल्या रेषेवर आपण हा दुपटला तर आपल्याला तो ट्रेस पेपरवर ज्या पद्धतीने आपण आकृत्या ट्रेस करतो तसं दिसेल. मग ही आकृती या कागदावर पण तुम्हाला दिसणार आहे. मग ती कशी दिसेल तर ती बरोबर आरशातली प्रतिमा फक्त या डाव्या बाजूने. आपण इथे जर आरसा काढला तर याच्यावर जशी ही प्रतिमा दिसेल डाव्या बाजूने तशी ही आकृती दिसणार आहे. मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते आली ती तर पहिल्या याच्यामध्ये दिसते आहे, याच्यात दिसते आहे, याच्यात मात्र दोन्ही टोक खालच्या बाजूला आहेत त्यामुळं हे कॅन्सल होतंय. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक टोक खालच्या बाजूला त्याचं दिसतंय आणि त्यामुळं हे हा पर्याय सुद्धा कॅन्सल होतो. आणि याच्यामध्ये जर आपली दिशाच बदलली त्रिकोणाची त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो आणि हीच आकृती आपल्याला आरशामध्ये या पद्धतीने दिसेल आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न आपण घेऊया. इथं पुन्हा घडीचं आलेलं आहे की या पद्धतीने पहिली घडी कर्णावर घातली आणि दुसरी घडी उरलेल्या कर्णावर घातली आणि या ठिकाणी जर चौकोन घातला तर निरीक्षणाने पटकन आपल्या लक्षात यायला हवं की या ठिकाणी असाच एक दुसरा चौकोन असाच त्या दिशेने असल्यासारखा दिशाने लक्षात घ्यायची आहे. अशा पद्धतीचे चौरस आपल्याला हवे आहेत. इथं तीन चौरस आहेत हे येणार नाही, इथं दोन आहेत हे पण येणार नाही, इथं तीन आहेत हे पण नाही, इथं चार आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर होईल.
त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपण अतिशय सोपा प्रश्न आहे का, पहिल्यांदा चौरसाकृती कागदाला आडव्या सममित अक्षरांनी घडी घातलेली आहे आणि पुन्हा नंतर दुसरी घडी घालून एक क्वार्टर काढलेला आहे. त्या क्वार्टर मध्ये आपल्याला इथे दोन वर्तुळ कापलेले दिसत आहे. आता हीच आकृती जर आपण निरीक्षण केलं आणि ठरवलं तर ही इथे येईल, इथे येईल, इथे येईल, हा इथे येणार, इथे येणार आणि इथे येणार, म्हणजे एकूण आठ वर्तुळ पाहिजे आपल्याला आणि तेही कर्णावर असलेले. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथे चार आहे म्हणून हे कॅन्सल होते. इथं आठ आहे, इथं चार आहे कॅन्सल, इथे सहाच आहे म्हणून हाही पर्याय कॅन्सल. आणि आता आपलं उत्तर आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक दोन. आता ही आकृती छान पैकी दिलेली आहे त्यांनी. पहा इथे पहिल्यांदा या प्रश्न आकृतीमध्ये एक उभ्या अक्षावर त्यांनी घडी घातलेली आहे. नंतर ती घडी घातल्यानंतर इथे त्यांनी अर्ध वर्तुळ कापलेलं आहे. हे अर्ध वर्तुळ दुसऱ्या खुलीवर हे वर्तुळ कापलेले, म्हणजे दोन पदरांवर आपल्याला हे वर्तुळ आलेलं पाहिजे. आणि नंतर त्यांनी पुन्हा तिसरी घडी घालून, म्हणजे इथं ही घडी घालून या दोन ठिकाणी हे वर्तुळ कापलेले. मग हे कुठं कुठे येतील नीट व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यातूनच शोधायचं आहे. पाहूया आपण आता एक एक घडी उलगडत जायची. ही घडी उलगडली तर आपल्याला हा आकार इथं दिसेल आणि हा आकार इथं दिसेल, म्हणजे हा इथं अशा पद्धतीने आपला तयार होईल. आणि ही घडी उलगडली इकडे, सॉरी, याच्यामध्ये पहा आधी ही चौरसाकृती आहे, इकडून इकडे घडी घातली म्हणून ही खालच्या बाजूला आपण आधी उघडायची आहे. उघडत असताना इथे असं वर्तुळ, अर्ध वर्तुळ तयार होईल, इथे असं अर्ध वर्तुळ तयार होईल. आणि आता इथे ऑलरेडी दोन कापलेले आहेत, ते उलगडल्यानंतर मग इथे कोणी येईल आणि इथे कोण येईल, म्हणजे आपल्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला कोणतेही वर्तुळ असणार नाही. अर्ध वर्तुळ कापले म्हणजे या बाजूला फक्त तुमचं वर्तुळ असेल, इकडे अर्ध वर्तुळ असेल. आणि ही आकृतीचं निरीक्षण केलं तर हे सगळ्या कडांनी तुम्हाला अर्ध वर्तुळ दिसते, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल. इथं कडेला अर्ध वर्तुळ दिसतच नाही म्हणून हाही कॅन्सल. इथे आपल्याला खाली अर्ध वर्तुळ कापलेले नको आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल. शिवाय वर्तुळ येत नाही मध्ये आणि इथं मात्र मध्यभागी वर्तुळ आणि खालच्या दिशेला अर्ध वर्तुळ नसलेले आणि वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला उभ्या कडांना दोन असे दिसत आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार हा याच्यामध्ये बरोबर आहे. वेळ होत आलाय. एक दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे पारदर्शक कागदाच्या, म्हणजे जो मगाशी एक प्रश्न मध्ये झाला होता आपला चुकून तो, तर पारदर्शक कागद घडीच्या आकृत्या, पारदर्शक कागदावर जर घडी घातली तर कशी दिसेल. आता पारदर्शक कागद आहे आणि निम्म्या भागामध्ये आपल्याला या पद्धतीच्या आकृत्या काढलेल्या आहेत. निम्म्या भागावर या आणि नंतर याची घडी पहा इथं दाखवलेली त्यांनी टिंबटिंबने, म्हणजे ही घडी याच्यावर घातली तर आपल्याला त्या कागदातून कसा दिसेल. तर पहा हा चौरस मोठा आहे, ऑब्विसली हा जो वर्तुळ आहे याच्यामध्ये दिसायला हवा आणि हा जो छोटं वर्तुळ आहे भरलेलं ते त्रिकोणामध्ये बरोबर बसते आणि हे वर्तुळ इथे दिसणार आहे, म्हणजे याच ठिकाणी तुम्हाला हे वर्तुळ असं दिसणार आहे. म्हणजे आपली आकृती जी असेल साधारणपणे चौरस
त्रिकोण वर्तुळ आणि आतमध्ये एक एक आपला हा पर्याय बरोबर येतो. याच्यामध्ये कुठलंही वर्तुळ शेजारचं दिसत नाही, याच्यामध्ये ते बाजूला दिसतंय हे शक्य नाही आणि ते चौरस दिसत नाही, हाही पर्याय. त्याच पद्धतीचा हा आपण दुसरा एक प्रश्न पाहूया. पहा इथे त्यांनी आपल्याला दिलंय या तुटक रेषेवर घडी घातल्यानंतर कशा पद्धतीची दिसेल, पण घडी घालताना या बाजूने या बाजूवर घालायची आहे घडी. आपल्याला हा पारदर्शक कागद जर आपण अर्धा दुमडला तर आपला हा जो चौरस आहे हा चौरस या ठिकाणी दिसेल. ही आकृती या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आणि हे मात्र जसंच्या तसं दिसेल. मग अशी आकृती आपली कुठे आहे? या ठिकाणी रेषांची लांबी रुंदी थोडीशी म्हणजे इथे थोडा खालचा बाण कमी पाहिजे, हा जास्त आहे आणि आधी रेष कमी आहे, हा कॅन्सल येतो. शिवाय वर्तुळ बाहेर आहे, हा मात्र पर्याय बरोबर असल्याचं दर्शवतोय. इकडे पाहूया हा भाग वरती आलाय म्हणून हा भाग कॅन्सल, आणि इथं त्रिकोणाच्या वरच्या शिरोबिंदूची दिशा बदलेल म्हणून हा कॅन्सल. आपलं उत्तर दोन बरोबर आहे. तर दोन्ही पद्धतीने म्हणजे घड्या घालून फुलगडून ती कशी दिसेल हे पहा, किंवा पारदर्शक कागदावर काही आकृत्या काढून तो पारदर्शक कागद दुमडला तर कशा पद्धतीने दिसेल कल्पना करून, सुरुवातीला कागदावर आणि नंतर कल्पना करून तुम्ही हे सर्व लिहा परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी. तुम्हा सर्वांना आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. धन्यवाद शेख मॅडम. आज आपण घडीच्या आकृत्या ह्या प्रात्यक्षिक सहित त्याचबरोबर आपल्या मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले उदाहरण त्याचबरोबर त्यातील विविध प्रकार यानुसार आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं आभार. उद्या सुद्धा आपण यातील पुढचा भाग पाहणार आहोत, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती का दुसरा कुठला आहे लपलेली, हा आकृतीमध्ये लपलेली आकृती ओळखणे हा आपला बुद्धिमत्ता विषयातील शेवटचा घटक आहे आणि तो मॅडमच घेणार आहेत. त्यामुळे उद्या सुद्धा आपण सर्वांनी तासाला उपस्थित राहायचे. आज जे विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित राहिले त्यांचं सर्वांचं पंच समिती शिक्षण विभाग कर्ज त्यांच्यातर्फे मी हार्दिक आभार मानतो. आणि आता आपण पुन्हा उद्या भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट.